जुलै महिन्यामध्ये जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये 1,65,000 कोटी रुपये जमा झाले. ही रक्कम जुलै 2022च्या तुलनेमध्ये 11% अधिक आहे. सलग पाचव्यांदा जीएसटी संकलन 1,60,000 कोटींच्या वर गेलेलं आहे. विशेष म्हणजे जीएसटी वसुलीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. यंदा महाराष्ट्राचा वाटा 26,000 कोटी इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावरती कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावरती तमिळनाडू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.